तुम्ही तुमचा चेहरा कधी साफ करणार? कुठे गेले ते माने, कुठे गेले ते अंधारे, कुठे आहेत कवाडे, कुठे आहेत ते सगळे बोंब मारणारे गवई? आठवले पासवान, सपा वाले, एसपी वाले कुठे आहेत? समाजवादी पार्टी, मायावतीचे मयवंत कुठे गेले? सगळे लोक शांत गपगार बसलेले आहे आणि एकटा पडलाय तो ज्ञानसूर्य आंबेडकरांचा प्रकाश, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही एक अनन्य साधारण ऐतिहासिक महत्व असलेली घटना या राज्यातली आणि देशातली आहे. हे ज्यांच्या लक्षात येत नाही आणि जे परत तुकडे तुकडे करून जगण्याचा प्रयत्न करतात, हा सज्जड दम मी आहे त्यांना देतो. तुझ्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला क्षमा करणार नाही. जॉर्ज फ्लॉइड सारखा एक माणूस मरतो तर जगामध्ये आरोळी उठते. इथे भारतातल्या 130 करोड खंडपाय देशामधले लोक चिरडल्या जातात किड्या मुंगीसारखे, तरी काही होत नाही. ही वस्तुस्थिती, ही वास्तविक परिस्थिती तुम्ही आत्मपरीक्षण करावं म्हणून मी बोलतोय. आणि जर कुठल्या राजकीय पक्षाला किंवा राजकीय शक्तीला किंवा प्रशासनाला वाटत असेल की मी चिथावणीकोर भाषण करतोय, निवृत्त होऊन मला 8 वर्ष झाली आहे, माझ्यावरती ऍक्शन घ्या. पोलीस अधिकारी म्हणून माझं रक्त जळतं कुठेतरी, एक काम करत नाही, माझ्या केसेस बघतो, आजचं इन्व्हेस्टिगेशन बघतोय, तपासाचे नमुने बघतो, त्याच्यावर मी येणार आहे. इट इज सेम पूल. काय चाललंय का? कोणीच लक्ष द्यायचं नाही. कोणी सगळं काहीतरी आम्ही सूचना दिल्या, आम्ही सांगितलं लोकांना, आम्ही काय सांगितलं तुम्ही लोकांना? तुम्हाला माहित तरी आहे का देशमुख साहेब तुम्ही काय सांगितलं आणि तुम्हाला काय रिपोर्ट त्या लोकांनी दिले? तुम्हाला त्यांचे जे रिपोर्ट येतात ना, त्यांच्यावरती एक साधी क्युरी काढता येत नाही. मला कल्पना आहे तुम्ही कुठे चुकलाय त्या जलालखेडचा SP, कुठे चुकलाय पिंपरीचा त्या सौदागर, पिंपरे सौदागर गावचा फौजदार, याची किंचित कल्पना नाही तुम्हाला. कारण रिपोर्ट देणारे सगळे एक दुसऱ्याला आवरण घालून कव्हर देऊन रिपोर्ट देतात. त्यांना माहित आहे वरिष्ठांना खुश करायचं असतं. हे खुशमस्कर प्रशासन पोलिसांचं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत या देशामध्ये मागासवर्गीयांच्या हत्या अशा होत राहणार, कोणीही त्यांना वाचवणार नाही. कारण तुम्ही वंशवादी आहात, तुम्ही वर्णवादी आहात, तुम्ही जातीवादी आहात, नाव राष्ट्रवादी ठेवलेलं आहे, पण त्याच्या आत जो जातवाद तुम्ही जोपासलेला आहे ती तुमची खरी राजकीय मिळकत आहे. आणि म्हणून तुमचा प्रशासक हा असा वागतो. तुमच्या प्रशासनाला कणा नाही. जर कणा असता प्रशासनाचा तर त्याने एक वेगळं उत्तर तुम्हाला दिलं असतं, साहेब उष्टांच्या कमिशनरने डोनाल्ड ट्रम्प साहेबांना दिलं. कोणी आज देत नाहीये. माझ्या कारकिर्दीत मी सतीश सहानी नावाचा एक कमिशनर बघितला होता, ज्याने विलासराव देशमुख चीफ मिनिस्टर असताना त्यांच्या टेबलावर आपली हॅट ठेवली, म्हणाले उद्यापासून दुसरा कमिशनर मुंबईला आणा, हे तुम्ही सांगता ते मी करणार नाही. रिबेरोसारखा कमिशनर आज नाही सापडत तुम्हाला. या समाजाला, या समाजाच्या मानसिकतेला तुम्ही अतिशय अघोरी पद्धतीनं चेपलंय. हे पाप येणारा काळ आणि येणाऱ्या पुढ्या भोगत राहणार याची किमान जाणीव तरी ठेवा. आता मी या दोन केसच्या अनुषंगाने काय जे घडलेलं आहे, विरा जगतापची जी पहिली केस आहे सांगवी पोलीस ठाणे पिंपरी चिंचोडची, त्या अनुषंगाने हा मुलगा पिंपरे सौदागर या गावामध्ये राहणारा, बापाचा मृत्यू झाला तेव्हा हा फक्त 9 महिन्याचा होता. त्या एका आईची आर्त किंकाळी देशमुख साहेब तुमच्यापर्यंत का पोहोचत नाही? दुसरं लग्न न करता केवळ मुलाला वाढवण्यासाठी त्या आईने याला 20 वर्षाचा फक्त एवढ्यासाठीच केला की तुमच्या जातीयवादी लोक उद्या यावेत आणि याला एका प्रेम प्रकरणावरून उच्चवर्णीय जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून मारून टाकावं? ही वेदना एक सामाजिक ऋण, सामाजिक यातना म्हणून जर तुमच्या हृदयाला स्पर्श करत नसेल तर प्रश्न निर्माण होतो की या महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून घेण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे की नाही. उद्या हा प्रकार तुमच्यावर, तुमच्या कुटुंबात, तुमच्या कुठल्या जातीतल्या, तुमच्या कुठल्या नात्यातल्या माणसावर झाला असता देशमुख साहेब तर हृदय पळवटलं असतं की नाही तुमचं? कुठेतरी वेदना प्रकटली असती की नाही? आज ते सगळं कुठे गेलं? आज ते सगळं कुठे गेलं? अहो, आंतरजातीय विवाह आणि जाती जातीमधला असणारा भेद आणि त्याच्यात होणारे विवाह का महाराष्ट्राला नवीन आहे? ज्योतिबा फुल्यांचा माणसपुत्र यशवंत याचा आंतरजाती विवाह होता. शाहू महाराजांच्या भगिनी यांनी आंतरजाती विवाह केला असता. दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह आंतरजाती विवाह होता. हे काय पहिल्यांदाच होत आहे का? आंतरजातीय विवाह करण्यामध्ये जर कोणी अग्रेसर राहिला असेल आतापर्यंत तर कान उघडून ऐकून घ्या, मन उघडून मी बोलतो आहे. मराठा समाज पुढे आहे, बौद्ध समाज त्याच्यानंतर आहे, ब्राह्मण तिसऱ्या क्रमांकावर आहे. या महाराष्ट्राला काय झालंय? आज का आम्ही इतक्या संकुचित, का इतके असंवेदनशील झालोय? केवळ त्या पोरीवर प्रेम केलं म्हणून निर्गुण त्या मारलं जातात 6 आरोपी. 2 वर्षापूर्वी काहीतरी छोट्या मोठ्या घटना घडल्या होत्या, त्यांचा ब्रेकअप झाला होता, परत पॅचअप झालं होतं, परत काहीतरी कुजबुज इकडे तिकडे दोन्ही कुटुंबामध्ये चालू झाली होती. का त्या तिथल्या पोलीस स्टेशनला त्या खुपिया पोलिसाला जो तिथं पिंपरी सौदागरला, पिंपडे सौदागरला काम करतो, जो तुमच्या सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काम करतो, त्याला काहीच माहिती नाही पडली?
त्यांनी अजिबात दोघांना पॅचअप करून सोबत आणून बसून आत्ताच माझ्याकडे सोलापूरची केस आलेली आहे. मी एसपी साहेबांना सांगितलं की दोन्ही कुटुंबातल्या लोकांना तिथं मेजर आहेत, कोणी मायनर नाही आहे, मेजर आहे. दोन्ही कुटुंबातल्या लोकांना बोलवून बसवा, एक पब्लिक एक मध्ये ऍक्सेस मिळवा. पोलिसांचं हे काम आहे, सामाजिक पोलिसिंग करतोय आपण, सोशल पोलिसिंग आपल्या कर्तव्याचा भाग आहे, तुम्ही करा. काय सांगवीच्या पोलिसांनी हे केलं नाही आणि परिणाम इतका की एवढा हे करतोय म्हणून त्या मुलीला फोन करायला लावला. मुलीने फोन केला मुलाला, विराज जगतापला मुलीने फोन केला आणि त्यानंतर विराज बाहेर निघाला. त्याच्या मागे एक टेम्पो लागला, पहिला त्याला टेम्पोनी उडवला, टेम्पो उडल्यानंतर तो खाली पडला. सहा आरोपी आहेत काटे कुटुंबातले. काटे कुटुंबातले काही लोक फार आधीचे, पूर्वीचे, बीजेपीचे आणि आताचे राष्ट्रवादीशी संलग्न असलेले राष्ट्रवादीचे चाहते लोक आहे. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही, की मग सळ्यांनी त्याला मारून तिथे घायळ करून अगदी जीवाणीशी त्याला तुडवून टाकायचा. या सहा आरोपीमध्ये देशमुख साहेब, दोन आरोपी मायनर आहेत, चार मेजर आहेत, दोन मायनर आहेत. त्यांच्यावर ज्युव्हेनाईल ऍक्ट प्रमाणे खटला भरला जाणार. शोकांतिका हे आहे की त्या टीनेज मुलांना आम्ही काय शिक्षण देतोय, कुठला धडा देतोय, कुठला समाज आज त्यांच्या समोर आम्ही वाढून ठेवलाय. पहिल्यांदाच हे घडतंय का? पहिल्यांदाच हे होतंय का? आम्ही कुठेतरी याचा साकल्याने विचार केला पाहिजे. आणि आज जे सहा आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे, त्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना कोठडीत दिलेले आहे. एक महत्वाचा मुद्दा स्थानिक पोलीस आणि स्थानिक जे आयपीएस ऑफिसर आहेत त्या ठिकाणी, त्यांनी लक्षात घ्या की ज्या चौकात हा टेम्पो त्या मुलाच्या मोटरसायकलवर धडकवला गेला त्या चौकामध्ये सीसीटीव्ही आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा जो गुन्हा घडला त्याच दिवशी ते सीसीटीव्ही बंद आहेत. त्याच्या आधी सीसीटीव्हीचं फुटेज उपलब्ध आहे पण त्याच दिवशी बंद आहेत. ही कॉन्स्पिरसी काय आहे? कुठपर्यंत आपण याच्यामध्ये गेलेलो आहोत? कुठला पोलीस अधिकारी याचं, हे श्रीधर जाधव आहेत, आय होप इज अ गुड पोलीस ऑफिसर, याचा साकल्याने विचार झाला पाहिजे हे आपण बघायला पाहिजे. स्थानिक पोलीस आपली जबाबदारी झटकून मोकळे होऊ शकत नाही. थातूर मातूर काहीतरी रिपोर्ट जर आम्ही देत असू वरिष्ठांना, तर वरिष्ठांनी त्याचा विचार केला पाहिजे की हे असे कसे रिपोर्ट आमच्याकडे येतात, त्याच्यामध्ये त्रुटी शोधून त्या अधिकाऱ्यांना मेमो दिले पाहिजे, ते करेक्ट केलं पाहिजे. नुसतं आयओ बदलला म्हणजे काय झालं? तुम्हाला वाटतं खूप मोठं काम तुम्ही केलं आयओ बदललं म्हणजे? आयओ बदलणे ही नाचक्कीच आहे ना, एक प्रकारची गुन्ह्याची कबुली आहे की आमचं काहीतरी चुकलंय म्हणून आम्ही आयओ बदलला. आणि माझा स्पष्ट प्रश्न आहे तुम्हाला, जर खरंच तुम्हाला निस्संदेह स्पष्ट स्फटिकासारखा तपास ठेवायचा आहे, आपण बोलताना फार छान बोलता की स्पष्ट तपास करणार आहे, कुठलाही संदेह ठेवणार नाही, तर मग माझा प्रश्न आहे तुम्ही सीबीआयच्या थ्रू हा तपास का होऊ देत नाही? किंवा मग हायकोर्टाच्या वर्किंग जजच्या अंडर एक एसआयटी स्थापन करून तुम्ही या दोन घटनेचा तपास का करत नाही? तुमच्या मनात कुठेतरी पूर्ण दाळ नसली काळी तरी दाळीत काळ आहे, दाळ में कुछ काळा आहे. तुम्हाला कुठेतरी तुमची माणसं प्रोटेक्ट करायची, तपासामध्ये त्रुटी ठेवायचे. त्या त्रुटी ठेवल्याने इथे सुद्धा जेव्हा गुन्हा रजिस्टर झाला, जेव्हा घटना घडली, एका माणसाचा खून होतोय, 23 तास लागतात एफआयआर लिहायला. 154 सीआरपीसीनी मुभा दिलेली आहे, एनीबडी कॅन सेट लॉइंग मोशन. 23 तास लागतात. कुठल्या हेड कॉन्स्टेबलचा, कुठल्या कॉन्स्टेबलचा, कुठल्या एखाद्या व्हॉट्सअप होता एफआयआर घेऊन तुम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू करू शकत नाही, कारण एफआयआर घेतल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन होत नाही. लक्षात घ्या, ही खूप मोठी त्रुटी दलालखेड्यामध्ये राहिली. दलालखेड्याच्या जे मृत्यू प्रकरण आहे अरविंद बनसोडचं, त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहे, मी त्याच्यावर येतो. पण हे प्रकरण संपवताना जगतापचं जे काही प्रश्न आज मनात निर्माण झालेले आहे रयतेच्या, ते साधे प्रश्न नाही आहेत आणि याचं उत्तर दिलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर देण्याची नैतिक ताकद तुम्ही तुमच्या अंगी बाळगली पाहिजे गृहमंत्री साहेब, आणि याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. नाही तर मग जसे काही एक बांगर नावाचे जिल्हा अध्यक्ष आहेत बीडचे, वंचित बहुजनचे, ते म्हणाले की याच्यामध्ये तुम्हीही एक कॉन्स्पिरेटर आहात म्हणून तुम्हाला पण उद्या आरोपी करार दिला गेला पाहिजे. आणि असं निसंदिग्धपणे तुम्हाला वाटत असेल की तुमचा या संबंध काही संबंध नाही, आय रिक्वेस्ट यू लेट सीबीआय, लेट एसआयटी इन्व्हेस्टिगेट दिस केसेस, बट यू विल नॉट डू दॅट. पण ते करून सुद्धा प्रश्न राहतोच की सीबीआयमध्ये कोण आहे? सीबीआयमध्ये वॉन्टेड असलेले वधवान ब्रदर्स अगदी मांडीवर बसून निघून गेल्यासारखे निघून जातात. त्या महाबळेश्वरच्या जनतेला ते लॉकडाऊन होतं म्हणून श्रेय दिलं पाहिजे की त्यांनी बोंबून गेली, ते पकडले गेले, नाही तर हेही अंधार गाडगं तुमचं असंच दबलं राहिलं असतं. हा प्रकार आता तरी थांबवा, जग बदलतं आहे, लोकांच्या प्रज्ञा, लोकांची मानसिकता बदलते आहे, समाजाची प्रज्ञा बदलते आहे.